सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना झेडप्लस सुरक्षा पुरवण्यात यावी यासंदर्भातले निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय. तसंच लोकसभा 2024 निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील आणि मारहाण केल्या जाईल या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचं आहे असं धमकीवजा वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा जो प्रयत्न केलाय त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेडतर्फे देण्यात आलाय. संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेडप्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय. सकल मराठा समाज नांदेडमध्ये मागे आम्ही पाहिलं मागच्या 2 दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात. तसंच संघर्ष होता माननीय मनोज जरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना शासनाने झेडप्लस सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल. निवेदन दिलंय जय जिजाऊ. आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे भाऊ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जीवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत. तर हे मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे. परवाच्या लोकसभेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजदा आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये. पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे. तरी आम्ही त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे.